नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो, आपण विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीचा मुग्धा लिहू लागली हा पाठ शिकवणार आहोत. या पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना विरुद्धार्थी शब्द शिकवणार आहोत. हे विरुद्धार्थी शब्द विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, विद्यार्थ्यांकडून कोणते उपक्रम करून घ्यायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी अशी छान विरुद्धार्थांची एक वही बनवू शकतो. या वहीमध्ये इंग्लिश बरोबर मराठीतही विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. जसं की हा चेहरा, हा चेहरा आहे आनंदी, आणि आनंदीच्या विरुद्धार्थी म्हणजे बरोबर उलट शब्द तो म्हणजे दुःखी, जो की आपल्याला इथे दिसतो. म्हणजे आनंदी आणि आनंदीच्या बरोबर विरुद्ध अर्थाचा शब्द तो म्हणजे दुःखी. त्याचबरोबर इथे तुम्हाला एक चेंडूचं चित्र दिसत असेल. हा चेंडू कसा आहे बरं? हा आहे छोटा. हा चेंडू कसा आहे? छोटा. मग छोट्याच्या विरुद्ध काय होतो? मोठा. त्यामुळे छोटा त्याच्या विरुद्ध मोठा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून तुम्ही विरुद्धार्थी शब्द असलेली वही ही कल्पनाशक्ती वापरून बनवून घेऊ शकता. तर आज विरुद्धार्थी शब्द शिकण्यासाठी आपल्याबरोबर कोण आहे? नाव काय तुझं? कल्याण. आणि कल्याण आणि मानसी आज आपल्याला विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ते समजून घ्यायला मदत करणार. कल्याण मानसी तयार करूयात का? सुरू आहे. कल्याण, मला सांग विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय रे? विरुद्धार्थी शब्द म्हणजे एका शब्दाचा बरोबर उलटा शब्द. म्हणजे बरोबर उलट अर्थाचा शब्द. हो बरोबर सांगता का मानसी? त्यालाच आपण काय म्हणतो? विरुद्धार्थी शब्द. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी आपण मुलांची विद्यार्थ्यांसाठी डेफिनेशन सांगायची, व्याख्या सांगायची. चल, विरुद्धार्थी शब्द म्हणजे एका शब्दाचा बरोबर उलट अर्थ शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. चल, आता आपल्याकडे छान विरुद्धार्थी शब्द असलेली वही येते ना? हो. मग आता मी तुम्हाला चित्र दाखवते, तुम्ही मला त्याचे विरुद्धार्थी शब्द सांगाल का? हो. कशाचं चित्र आहे मानसी? कप मध्ये काय आहे? काय असू शकत कप मध्ये? चहा असतो किंवा कॉफी असते. आणि चहा कॉफी कशी असते? गरम असते ना, एकदम गरम गरम. आणि मग गरमच्या विरुद्ध शब्द काय आहे मानसी? थंड. थंड. थंड काय आहे? थंड म्हणल्यावर डोळ्यासमोर काय येतं? आईस्क्रीम. बघूयात का? बर, हुशार आहात तुम्ही. गरम आणि गरमच्या विरुद्ध थंड. थंड. त्यानंतर हे काय आहे मानसी? म्हणजे हा फ्लॉवर पॉट आहे रे. आणि फ्लॉवर पॉट मध्ये एक छान फूल आहे. म्हणजे हा फ्लॉवर पॉट फुलांनी भरलेले. मग भरलेले आणि भरलेल्याच्या विरुद्ध काय आहे कल्याण? बघायचं का? हे भरलेलं आणि याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे हा फ्लॉवर पॉट आता कसा आहे? हा फ्लॉवर पॉट भरलेला आहे फुलांनी, आणि भरलेल्याच्या बरोबर विरुद्ध हा फ्लॉवर पॉट आता रिकामा आहे. आता हे काय आहे? घर आहे मानसी. घर आहे. आणि घराचं दार कसं आहे? बंद. बंद आहे. मग बंदच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? उघडा. हे दार बंद आहे. आणि आता आपण काय करूया? हे दार उघडूया. म्हणजे बंद आणि उघड. बंद आणि उघड. बरोबर होतीये का तुम्हाला मदत? विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवायला सोपं जात आहे. हे काय आहे? या ग्रीटिंग कार्ड वरती काय आहे? फुलं. फुलं कल्याण. आता ही फुलं थोडीशीच आहे. थोडी. मग थोडंच्या विरुद्ध काय आहे? जास्त. आता ही फुलं कशी आहे? जास्त. अजून जास्त आहेत. हो का नाही? म्हणजे थोडी फुलं थोडंच्या विरुद्ध जास्त. आलं लक्षात? अजून काही शब्द पाहूया सराव सराव होण्यासाठी. आता काय? झाडे. आणि झाडाच्या इथे काय आहे? काय आहे? माकड. आता हे हा जो मंकी आहे आता हा कुठे गेला? झाडावर गेला का नाही? आणि आता झाडापासून
खाली म्हणजे वरचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे खाली, बरोबर? वरचा विरुद्ध खाली म्हणजे झाडावरती माकड चढलं आणि आता खाली उतरलं. वर आणि खाली हे समजायला सोपं जात आहे ना. का तर आपल्याकडे छान अशी विरुद्धार्थी शब्दांची काय आहे, वही आहे त्यामुळे. ओके, आता हा काय आहे चेंडू आणि ही काय आहे छोटीशी मुलगी आहे ना. आता चेंडू पासून ही काय चेंडूच्या एकदम जवळ गेली आणि जवळचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो, आता ही चेंडू पासून म्हणजे जवळ, जवळचा विरुद्ध आलं लक्षात. ओके, अशा प्रकारे आपण विरुद्ध अर्थांची वही बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी चित्र वापरू शकतो आणि त्या चित्रांच्या माध्यमातून त्या चित्रांची जशी हालचाल होईल त्या हालचालीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना विरुद्धार्थी शब्द सोप्या भाषेत शिकवू शकतो आणि हे विरुद्धार्थी शब्द हे मुलांकडे कायमस्वरूपी राहते. त्यामुळे तुम्हीही विद्यार्थ्यांकडून प्रकल्प म्हणून उपक्रम म्हणून अशी विरुद्धार्थी शब्दांची वही नक्की तयार करून घ्या. धन्यवाद.